चेकमेट टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत चेकमेट संस्कार दर्शिका, कुसंस्कारांवर सुसंस्कारांची मात। चेकमेट स्मार्ट पुरस्कार खऱ्या अर्थाने स्मार्ट असलेल्यांना दिले जाणारे पुरस्कार। जसजसे विधानसभेचे वारे वाहू लागते तसतसे राजकीय मंडळींचे एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप देखील वाढत असतात। असेच काल शिवस्वराज यात्रेच्या निमित्ताने बोलत असताना अजित पवार यांनी गिरीश महाजन यांच्यावर नाचाचं काम आपलं नाही अशा शब्दात जयजयी टीका केली होती। मात्र टीकेला उत्तर न देतील ते महाजन कसले? गिरीश महाजन यांनी देखील अजित पवारांना त्यांच्याच शैलीत उत्तर दिले। दादा, तुम्ही दुष्काळी परिस्थितीत धरणांबद्दल काय बोलला होता ते जनता विसरली नसल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे। पाहुयात नेमकं काय म्हणाले आहेत गिरीश महाजन आणि काय म्हणाले होते अजित पवार गिरीश महाजन यांच्याबद्दल। माननीय अजितदादा पवार यांचं भाषण, यांचं स्टेटमेंट मी ठिकाणी ऐकलं। ते असं म्हणाले की नाशिकमध्ये परिस्थिती असताना मंत्री त्या ठिकाणी 370 कलम काढण्यात आलं, त्याबद्दल नाचत होते, त्यांना परिस्थितीचं गांभीर्य नाही। दादांना मला सांगायचं आहे की दादा, गेले 3 दिवस मी नाशिकमध्ये तळ ठोकून होतो, कंबरभर छातीवर पाण्यामध्ये 12-12, 14-14 त्या ठिकाणी फिरत होतो। चांदोरी गावामध्ये ज्याला पाण्याचा वेढा होता, 4-5 किलोमीटरपर्यंत पाणी होतं, त्या गावापर्यंत NDRFच्या बोटीमध्ये मी स्वतः त्या ठिकाणी गेलो, गावकऱ्यांना भेटलो, त्यांना सगळी मदत त्या ठिकाणी दिली। अंधार पडल्यावर रात्री तुटून त्या ठिकाणी परत आलो। 3 दिवस सतत मी नाशिक शहरामध्ये होतो। मला परिस्थितीचं सगळं गांभीर्य आहे, मलाही कल्पना आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला कल्पना आहे की ज्यावेळेला राज्यामध्ये दुष्काळ पडला होता, लोक उपोषणाला बसली होती मुंबईला आणि आपल्याला भेटायला आले, त्यावेळेला आपण काय स्टेटमेंट केलं होतं? धरणामध्ये पाणी नाही तर मी काय करू? आपण काय स्टेटमेंट केलं होतं? धरणामध्ये पाणी नाही तर मी काय करू? मी पुढचे शब्द बोलत नाही। आपल्याला किती गांभीर्य आहे आणि मी ज्या गोष्टीसाठी हातात तिरंगा घेऊन नाचलो तिथं प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये तो आनंद होताच। तुम्हाला काय सुधक पडलो तो मला समजत नाही। 370 कलम जे आमच्या देशावर लागलेला हा कलंक होता, ह्या कलंक पुष्ट्याचं काम परवा त्या ठिकाणी माननीय मोदीजींनी, माननीय अमितभाई शहांनी, आमच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे आणि प्रत्येक भारतीयाला आहे, प्रत्येक राष्ट्रभक्त भारतीयाला त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्ही नाचून हातात तिरंगे घेऊन नाचलं तर काय वाईट झालं त्याच्यामध्ये? ते काही नाशिकमध्ये तिथे न जाता काही ते करत नव्हतो, सगळी पूरस्थिती निवळलेली होती, पाणी कमी झालेलं होतं आणि अशा वेळेला ज्यावेळेला हा निर्णय झाला त्यावेळेला साहजिक आहे मला आनंद होणं आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी ढोल ताशे वाजवले, हातामध्ये तिरंगा घेऊन आम्ही त्या ठिकाणी नाचलो। परंतु आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी बोलतात, जे स्टेटमेंट देतात, ते खरं किती चांगलं योग्य आहे किती अयोग्य आहे जनता ठरवते। पण आपणही जरा स्वतःला विचारा की आपण ज्यावेळेला दुष्काळ पडला त्यावेळेला आपण काय काय स्टेटमेंट करत होतो, लोकांमध्ये आपण काय काय बोलत होतात, तसं स्टेटमेंट आम्ही कधी करत नाही। ज्या ज्या वेळेला कुठली नैसर्गिक आपत्ती आली, कुठे मुंबईमध्ये असेल, कुठे महाराष्ट्रामध्ये असेल, कुठे इमारत कोसळली असेल, कुठे आग लागली असेल, कुठे पाणी जास्त झालं असेल, वादळ आलं असेल, गिरीश महाजन तिथे जागेवरच असतो। मी काय असं घरात बसून फोनवर बोलत नाही, सगळ्या महाराष्ट्राला जी कल्पना आहे। आणि म्हणून मला वाटतं की त्या दिवशी आम्ही जे नाचलो त्याचा एक आनंद हा वेगळाच होता। मला वाटतं की 15 ऑगस्ट 1947 नंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वात आनंदाचा क्षण प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये हा परवाचा होता की ज्यावेळेला 370 कलम रद्द झालं आणि म्हणून त्याचा अभिमान आम्हाला आहे। आम्ही नाचलो, याबद्दल कुठलंही मला वाटतं गैर केला असं वाटत नाही। हातात तिरंगा घेऊन आम्ही आमच्या देशाचा नाचलो, त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे। अरे, लोकांचे प्रश्न समजून घेणारी माणसं राज्य मंत्रिमंडळामध्ये असल्याशिवाय प्रश्नाची उकल होत नाही आणि नेमकं तेच घडतंय। आज काही लोक पाणी एवढं आलंय आणि काही मंत्री काल रात्री नाचत होते। अरे, ते पाणी आलेलं बघा, नाचता काय? नाचायचा कार्यक्रम नाचणारे करतील, तुमचं काम लोकांना मदत करणार आहे, नाचायचं काम तुमचं नाही। मी खोटं बोलत नाही, टीव्हीला बघितलं का नाही काय चाललंय? हा बघा, सगळी नावं तोंड पाठ। याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्स मध्ये। 1 लाखांपेक्षा अधिक सबस्क्रायबर आणि 2 कोटींपेक्षा अधिक व्ह्यू असणाऱ्या पुण्यातील पहिल्या क्रमांकाच्या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्वरित नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। महत्त्वाच्या बातम्या सर्वात अगोदर पाहत राहण्यासाठी आम्हाला फेसबुकवर देखील फॉलो करा। चेकमेटला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। आम्ही नेहमीच महापालिकेतल्या काही गोष्टी घडत असतात, महापालिकेतल्या असतील, बाहेरच्या असतील, सतत सोशल मीडियावरती ते पाहत असतो आणि
सगळ्यात फास्ट कुठला मीडिया असेल तर तो चेकमेट मीडिया असं मला वाटतं. कारण एखादी घटना घडली की ती पोलिसांना किंवा इतर कुणाला कळायच्या आधी आपल्याला कळालेली असते, चेकमेट टाईम्सवरती ती आम्हाला मिळते आणि आम्ही नंतर तिथे पोहोचतो की चेकमेटवरून आम्हाला कळालं की एखादी घटना घडली आहे आणि मग आम्ही तिथे पोहोचतो. एवढं फास्ट हा मीडिया आहे. आणि खूप खूप शुभेच्छा आणि असेच तुम्ही तुमचे 25 वर्ष लवकर पूर्ण करावेत अशी मी तुम्हाला शुभेच्छा देते.